प्रदी आपना मी प्रदीप पडवाल ऑनलाईन गाईडमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो मागे बघा मी अल्पसंख्यांकबद्दल एक अपडेट म्हणून एक व्हिडिओ टाकला होता की त्याच्यामध्ये रिन्यूअल फॉर्म आणि फ्रेश फॉर्म सुरू झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अल्पसंख्याक रिन्यूअल फॉर्म कसे भरायचे ते पण मोबाईलमध्ये पाच मिनटामध्ये ठीक आहे म्हणजे मायनॉरिटी रिन्युअल फॉर्म तुम्ही लगेच भरून अपडेटसुद्धा करू शकता तर ते रिन्यूअलचे फॉर्म कसे भरायचे चला तर मग आपण बघूया रिन्युअलचे फॉर्म कसे भरायचे ओके तर आधी आपण माऊस घेऊया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल बघायला ओके अल्पसंख्याक रिन्यूअल फॉर्म भरायचे आपल्याला त्यासाठी जायचं आहे क्रोममध्ये ठीक आहे आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण क्रोम, क्रोम वापरायचं आहे हे तुम्ही आता सवय लावून घ्या ठीक आहे तर इथे बघा क्रोममध्ये जायचं क्रोममध्ये गेल्याच्या नंतर इथे वर वेबसाईट टाकायची आहे जी मी मागे मी तुम्हाला सांगितली ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्कॉलरशिप डॉट जी ओ व्ही डॉट इन ओके ही वेबसाईट टाकायची आहे आणि सर्च करायचं ओके सर्च केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसेल या ठिकाणी बघा लॉग इन असा एक ऑप्शन आहे बघा लॉग इन आता हे मी दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा बनवणार आहे कारण हा पोर्टल जो आहे की नाही तो टोटली इंडियामध्ये चालतो त्याच्यामुळे मी आपल्या मराठी भाषा झाले त्यानंतर मग हिंदी भाषेमध्ये सुद्धा हा व्हिडिओ सेम बनवणार आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला मित्रांनो लॉग इन करायचं आहे लॉग इन ठीक आहे लॉगिनला गेल्याच्यानंतर इथे फ्रेश 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 असं असते याच्यामध्ये रिनिवल दोन हजार एकवीस बावीस रिन्यूल दोन हजार एकवीस बावीस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके okay, याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन टू युअर अकाउंट अॅकॅडमिक इयर दोन हजार एकवीस बावीस ॲप्लिकेशन आय डी सेम ॲज लास्ट इयर स्टुडंट रजिस्ट्रेशन आय डी मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे तेच विद्यार्थी रिन्यूला येतात हेच सर्वांनी इथे लक्षात घ्या नाहीतर मागच्या वर्षी फॉर्म भरला यावर्षी ते रिन्यूमध्ये आले असं नाही जर त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली असेल अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मिळाली असेल तरच तो विद्यार्थी रिन्यूलमध्ये येतो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे नाहीतर माझं लॉग इन होत नाही आहे काय प्रॉब्लेम झाला असेल हे विषय मग तयार होतात तर तसं नाही तर मागे एक लिंक आली होती की अल्पसंख्याक कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे ते कसं चेक करायचं अशी एक लिंक आली होती त्या लिंकला क्लिक करून तुम्ही चेक करायचं होतं की तुमच्या विद्यार्थ्यांना ते मिळाले आहे का तर ते कसं चेक करायचं त्याच्या संबंधी जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तसा व्हिडिओ मी बनून तुम्हाला पाठवेन ठीक आहे तर इथे बघा तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी द्यायचा आहे ॲप्लिकेशन आय डीवर आपण क्लिक करूया ओके या ठिकाणी मी हा घेतो एम एच दोन हजार एकोणीस दोन हजार हे मागच्या वर्षीचा ॲप्लिकेशन आय डी आणि त्या विद्यार्थ्याचा मागच्या वर्षी तुम्ही ठेवलेला पासवर्ड जर तुम्ही पासवर्ड विसरलात किंवा आय डी विसरलात बघा जर तुम्ही आय डी विसरलात तर फॉरवर्ड ॲप्लिकेशन आय डी करू शकता किंवा रिकवर पासवर्ड करू शकता तुम्हाला जर मोबाईल अपडेट करायचं असेल तर अपडेट मोबाईल नंबर पण इथे तुम्ही करू शकता तर आधी आपण फॉर्म रिन्युअल कसा करायचा ते बघूया तर या ठिकाणी बघा आय डी टाकायचं आहे तुम्हाला वन नाईन एट सिक्स टू वन आणि इथे तुम्हाला करायचं आहे लॉग इन इथे तुम्हाला करायचं आहे लॉग इन ठीक आहे लॉग इन केल्याच्यानंतर बघा दोन मिनटामध्ये तुम्ही तिथे लॉग इन व्हाल हे बघा अशा प्रकारे हा फॉर्म इथे ओपन झालेला आहे या विद्यार्थ्याचं नाव इथे आहे रेहान तन्वीर शहा ठीक आहे तर याच्यामध्ये बघा अप्लाय फॉर रिन्यूअल हा पहिला मुद्दा आहे हा प्रीफिल इन्फॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकता की मागे काय काय माहिती भरली होती ती बघायची असेल तर प्रीफिल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही बघू शकता की मागच्या वर्षी त्यांची प्रीफिल काय काय माहिती आहे ते इथे तुम्हाला कळते म्हणजे पु भरलेली माहिती काय काय आहे ती बघण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता आईचं नाव वगैरे वगैरे इतर गोष्टी तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे मोबाईल नंबर वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय फॉर रिन्युअल याच्यामधून तुम्हाला आपल्याला रिन्यूअल फॉर्म भरायचे आहेत हा जो मुद्दा आहे की नाही अप्लाय फॉर रिन्यूवल याला क्लिक करायचं ठीक आहे अप्लाय फॉर रिन्यूअलला क्लिक केल्याच्यानंतर इथे फॉर्म ओपन होईल त्या ते विद्यार्थ्याचं नाव आईचं नाव करंट त्याची क्लास शाळेचं नाव त्याच्यानंतर पेमेंट आय एफ पे एस सी कोड बँक अकाउंट नंबर वगैरे असतो इथे आधार नंबर असतो इथे आधार नंबर व्हेरीफाय करायचा असतो ठीक आहे इथे कन्फर्म आधार नंबर म्हणत आहे ते तर या ठिकाणी तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकायचा तर ते पुढं जातं आता हा नवीन सिस्टम आहे याच्यामध्ये ॲड केलेले फाय नाईन सिक्स सेवन नाईन सिक्स थ्री फायू फाय। आणि अशा प्रकारे हे तुम्हाला आधार कार्ड भरायचं आहे ओके okay. आधार कार्ड भरून झाल्याच्यानंतर खाली बघा ॲन्युअल फॅमिली इन्कम जर बदललं असेल तर तुम्ही ते बदलायचं इथे डे स्कॉलर आहे ते डे स्कॉलरच ठेवा इथे हॉस्टेलर करायचं नाही आहे त्याच्यानंतर क्लास स्टार्ट डेट क्लास स्टार्ट डेट म्हणजे स्कूल ओपनिंग डेट असते ना तीच इथे आता हे जून जुलै इथे पण क्लिक करूया जून करूया पंधरा जून दोन हजार एकवीस ओके okay. त्याच्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे नाही मागच्या वर्षी आठवीत होते त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सरसकट त्यांनी शंभर टक्के दिलेले आहे मात्र इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांचं रिन्युअल फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला इथे मात्र टक्केवारी टाकाय टाकावी लागेल नववीची टक्केवारी तुम्हाला इथे टाकावी लागेल त्याच्यानंतर पुढची माहिती काही भरायची नाही आहे कारण याला काही स्टार नाही आहे जर बघा अशा रेड रेड कलरचा जर स्टार असेल तर मित्रांनो तुम्ही तिथे ती माहिती भरायची आहे ओके okay, हे सगळं भरून झालेच्यानंतर तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट पण करू शकता ठीक आहे सेव्ह ॲज ड्राफ्ट तुम्ही करा ओके काहीतरी राहिलं असं त्यांचं म्हणणं आहे इथे रोल नंबर तर इथे रोल नंबर झिरो म्हणूया आपण इथे सेव्ह ॲज ड्राफ्ट ओके युअर आधार नंबर इज व्हॅलिडेटेड ओके असं मेसेज येईल तुम्हाला की तुमचा आधार कार्ड नंबर कसा आहे व्हॅलिडेटेड आहे तुम्ही आता इथे काय करा फायनल सबमिट तुम्हाला करायचं आहे फायनल सबमिट झालं की त्या विद्यार्थ्याचं फॉर्म भरून पूर्ण होतो ओके फायनल सबमिट वन्स ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड नो चेंजेस विल बी अलाउड डू यू वॉन्ट टू कंटिन्यू ओके म्हणा ओके ठीक आहे इथे हे रोल नंबरचा हा झिरो निघून जातो तो झिरो तुम्ही टाकायचा आठवणीने हो ठीक आहे त्याच्याशिवाय मग तो फायनल सबमिट होणार नाही ठीक आहे आता आपण फायनल सबमिटवर क्लिक केलं आहे युअर आधार नंबर इज व्हॅलिडेटेड आता हे फायनल सबमिट झालेलं आहे इथे ही प्रिंट दिसेल तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला ती प्रिंट इथून प्रिंट युअर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही प्रिंट काढायची आहे प्रिंट युअर ॲप्लिकेशन ओके फायनल सबमिशन झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे अप्लाय फॉर रिन्युअलमध्ये जाऊया आपण परत आणि इथे आल्याच्यानंतर इथे आधार नंबर तुम्हाला टाकायला लागेल फाईव्ह नाईन सिक्स सेवन नाईन सिक्स थ्री फाईव्ह ठीक आहे जे काय असेल ते इथे टाकायचं आधार नंबर व्हॅलिडे होणार तो इथे झिरो टाकूया त्याच्यानंतर इथे तुम्हाला म्हणायचं आहे फायनल सबमिट ओके ओके हां इथे क्लास स्टार्ट डेट आपली भरायची राहून गेलेली आहे पटापट का क्लास स्टार्ट डेट भरून घ्या बाजूला क्लिक करा नंतर इथे फायनल सबमिट ओके ठीक आहे आधार नंबर व्हॅलिडेटेड की इथे फॉर्म सबमिट होतो ओके इथे फॉर्म सबमिट होतो नंतर तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन प्रिंट युअर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ॲप्लिकेशनची प्रिंट काढू शकता इथे चेक युअर स्टेटस करू शकता बघा इथे एक नव एक ऑप्शन आहे जर तुमच्या इथून विद्यार्थी गेला दुसऱ्या शाळेत गेला आणि तो अल्पसंख्याकमध्ये होता आणि त्याचा फॉर्म आपण मागच्या वर्षी भरला होता रिन्युअलला जरी तो आला पण त्याची शाळा बदलली तरी तुम्हाला तुम्हाला ते तर 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 तुम्हाला विड्रॉ ॲप्लिकेशन करायला लागतो म्हणजे इथे ॲप्लिकेशन तुम्हाला विड्रॉ करायला लागतो नंतर जेव्हा तो शाळा बदलली तेव्हा त्याला फ्रेशमध्ये फॉर्म भरायला लागतो तर हा एक विद्यार्थ्यांचं नुकसान असतो बघा जर तुम्ही रिन्युअलमध्ये असाल आणि शाळा बदलली तर मात्र तुम्हाला फ्रेशमधून फॉर्म भरावे लागतील तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर काय करताय सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा मित्रांनो आणि पुढचे असे नवनवीन छान असे सर्वांच्या मदतीचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय टेक केअर